नमस्कार. जुदो असोसिएशन ऑफ EMA महाराष्ट्राच्या वतीने हडपसरमधील जिम्नॅशियम हॉल येथे सेकंड ओपन नॅशनल जुदो चॅम्पियनशिप 2018-19 सब ज्युनियर सिनियर कॅडेट मेल फिमेल या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट स्मिता शिवाजी निकम यांनी केले. यावेळी जुदो असोसिएशन EMA महाराष्ट्राच्या ॲडव्होकेट स्मिता निकम यांनी जुदो महाराष्ट्ररत्न पुरस्कार जयंत इंगोले यांना जाहीर केला. कार्यक्रमाला यावेळी धर्मेंद्र सर, अजय सोनी, जयंत इंगोले, सुनीता पाटील, महेश पुंडे, नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, अशोक कांबळे, दीपिका जोशी, अनिता तेलंगे, संतोष चोरमुले आदी मान्यवर उपस्थित होते. जनता न्यूज साठी राकेश वाघमारे, पुणे. या स्पर्धा जेव्हा आमचं घेण्याचं नियोजन ठरलं होतं त्यावेळेला आम्हाला खूप म्हणजे खूपच विरोध करण्यात आला होता, कारण या नॅशनल्स आम्ही दिल्लीमध्ये घेण्यात ठरवलेलं होतं. दिल्लीमध्ये त्याच दरम्यान अनेक राज्यांमध्ये त्याच तारखेला सिलेक्शन ट्रायल ठेवण्यात आले आहेत. त्याच्यामुळे आमच्यामुळे बाकीच्या मुलांचं त्या मुलांना तिकडे खेळायला मिळावं हे उद्देश ठेवून आम्ही त्या स्पर्धा पोस्टपोन केल्या आणि त्या स्पर्धा या तारखेला घेतल्या. पण या स्पर्धेला सहभाग घेऊ नये म्हणून रत्नागिरीतून आमच्या भारतीय टीममध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुप्रिया मॅडम ज्या आहेत त्यांना इथे येऊच नाही म्हणून महाराष्ट्र संघटनेचे जे MJAचे निलेश गोयथळे त्यांनी त्या मॅडमला लिटरली धमकी दिली की आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला अजिबात पार्टिसिपेट होऊन द्यायचं नाही. तशी आमची मीटिंग जेव्हा कोल्हापूरला मॅचेस झाल्या तिथं मीटिंग घेण्यात आलेली होती आणि आम्हाला तसं आमच्या सेक्रेटरीने सांगितलेलं आहे की अजिबातच कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही. त्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग आहे, विदाउट रेकॉर्डिंग मी काही बोलत नाही. जर तुम्हाला पाहिजे तर त्यांनी दाखवू शकतो आणि ही गोष्ट घडती ही खूप चुकीची गोष्ट की एवढी केस झाली तरी त्यांनी त्याच गोष्टी अजून ते कंटिन्यू करतात. खरं तर असं घडायला नको होतं. त्यांनी स्वतःहून जेव्हा कोर्टाचा निर्णय दिलेला आहे तर त्याच्यानंतर त्यांनी काही करायला मुलांना अजिबातच विरोध करायला नको. परंतु त्यांच्या कुठल्याही विरोधाला न जुमानता मॅडम इथे आल्या, त्यांची मुलं मुली इथं सहभागी झाले हे तिथं सांगतं की आम्ही अजिबातच कोणाला घाबरत आणि आम्हाला आमचं ध्येय खूप चांगल्या प्रकारे गाठता येतं आणि गाठलं पण आहे. आणि खेळाडूंसाठी काही जरी करायची वेळ आली तरी तुम्ही तुमचं असोसिएशन करायची तयारी आहे? आमच्या असोसिएशनचीच नाही तर आमच्या प्रत्येक संघटकाची, प्रत्येक माणसाची, आमच्या बरोबर जोडलेल्या प्रत्येकाची इतकी तयारी आहे की काही होऊ दे. आम्हाला या स्पर्धाच नाही तर या फेडरेशनला अतिशय चांगल्या उच्च पातळीपर्यंत न्यायचं आहे, कारण आमचा एकच उद्देश आहे. आणि जो जुदो बंद पडलेला आहे तो जुदो परत चालू करायचा आहे.